बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। अजिंठा येथे गणपती बाप्पाला शांततेत निरोप। वर्षानुवर्षांची परंपरा मोडत यावर्षी गणरायाचं दिवसा विसर्जन। जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा गावात गणपती बाप्पाला शांततेत निरोप देण्यात आला। अजिंठा शहरालगत असणाऱ्या वाघूर नदीच्या पुलाखाली सर्व गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। 1952 पासून अजिंठा येथे सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली। तेव्हापासून आतापर्यंत विसर्जनाच्या दिवशी अगदी आनंदात आणि ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जायचा आणि या सर्व प्रक्रियेला रात्र व्हायची। परंतु यावर्षी संपूर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातले असताना विसर्जन हे शासकीय नियमांचे पालन करून व्हायला पाहिजे असा निर्णय घेण्यात आला। निर्णयाला अजिंठावासियांनी निजोरा देऊन निर्णयाचा सन्मान करून 1952चा नियम मोडीत काढून दिवसा 3 वाजाच्या आत आपल्या गणेशाचं विसर्जन केलं। शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून चोख पोलीस बंदोबस्तात सर्व गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणेशाचं विसर्जन केलं व देशावरचं कोरोनाचे संकट लवकर निघून जाऊ दे अशी बाप्पाला प्रार्थना केली। पाण्यात पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या भोई समाजातील तरुणांनी यावेळेस सर्व गणपतीचं विसर्जन करायला पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं। यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे अनंत जोशी, अक्रम पठाण, डी बी भुतेकर, प्रवीण बोदवडे आदींनी चोख बंदोबस्त करून शांततेत विसर्जन करायला लावले। याप्रसंगी सरपंच दुर्गाताई पवार, तलाठी भगतसिंग पवार, ग्रामसेवक गणेश सैवर, पोलीस पाटील संतोष चौडीये, मदनसिंग ठाकूर व आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी संदीप मानकरसह आधार न्यूज अजिंठा। यावर्षी शासनाने निघून दिलेल्या नियमानुसार आम्ही गणपती सरकारांनी त्या हिशोबानं 4 फुटाच्या काही 50% मूल्या नेहमीप्रमाणे केल्यानंतर सुद्धा आमच्या जवळपास 70% मूल्या उरलेलं आहे। शासनानं एकीकडं परवानगी दिली, महाराष्ट्र शासनानं परवानगी दिली, पण असं काय घडलं की ज्याच्यामुळं माझ्या हातीतल्या माझ्या आजूबाजूच्या गावात 110 मूर्त्या जातात, पण तिथं फक्त 35 मूर्त्या गेल्या, बाकीच्या 68 मूर्त्या माझ्याजवळ म्हणून आहे। आणि मग तेवढ्या मंडळांनी कदाचित मूर्ती बसवली गेली नसेल, त्यांना परवानगी मिळाली नसेल किंवा कोणत्याही कारण असतं, पण शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही 4 फुटाच्यावर मूर्ती केली नाही आणि जीव बाळ प्रयत्न करूनही आज आमचं 70% नुकसान झालेलं आहे। आणि तरी विघ्न अर्थाने हे विघ्न दूर केलं, आमच्या गावावर आलेलं संकट त्यांनी टाळलं। आमच्या गावात जवळपास 200 वर कोरोनाचे पेशंट झाले होते, पण तरीही गावकऱ्यांनी, सरपंचांनी, गावातल्या योद्ध्यांनी, डॉक्टरांनी, PSI नी, पोलीस प्रशासनाने व्यवस्थित मार्गदर्शन करून कोरोनाची साथ आटोक्यात आणली। याबद्दल गणपती रायाचे धन्यवाद। पुढच्या वर्षी लवकर या, मंगलमूर्ती। वासांनी एक निर्णय घेतला करोनामुळं, का लॉकडाऊन आणि करोनामुळं सगळ्या शासनाच्या नियमामुळं आणि नियमाप्रमाणे आम्ही आज कमीत कमी 2 वाजता 2 वाजायला म्हणजे आम्ही मिरवणूक काढली आणि 2:30 इथं येऊन मिरवणूक न काढता, वाजागाजांना येता, फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाचा पूर्ण बंधन ठेवून इथं नदीवर येऊन 2:30 आम्ही गणपती विसर्जन करून टाकले। आणि गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही अशी विनंती केली की करोनाचा हा जो रोग, हा महारोग आमच्या भारत देशात आलेला आहे, तरी गणपती बाप्पांना हा समूळपासून आमच्याकडून घेऊन जावा अशी नम्र विनंती श्री चरणी करण्यात आली। नेहमी मिरवणूक जी गणपती विसर्जनाची राहायची ती लक्षवेधी राहत होती, मात्र यंदा कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळं गणेश भक्तांना थोडंसं त्यांच्या आनंदावर विघ्न पडला असला तरी आज मात्र त्यांनी जल्लोषामध्ये शासनाचे सगळे नियम काटोकाटपणे पालन करून आज इथं गणपती विसर्जन मोठ्या शांततेत आणि उत्साहामध्ये विसर्जित केला। मात्र पुढच्या वर्षी बाप्पाला विनंती केली सगळे गणेश भक्तांनी की पुढच्या वर्षी जे गात वैभव होतं मिरवणुकीचं ते प्राप्त झालं पाहिजे अशी आम्ही प्रार्थना गणेश गणपती बाप्पाकडे केली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।